ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची करण्याचं काम या विश्वासघातकी सरकारने केलं. ही बातमी कानावर येते ना येते तोच दुसरी बातमी कानावर आली, ती म्हणजे गोव्यामधल्या वालपोई येथे शिवाजी महाराजांचा पुतळा काढून टाकण्यात आला. त्याची कारण काय आता मला माहीत नाही, पण विधानसभेमध्ये आम्ही मुद्दा मांडला व शासनाला विनंती केली की शासनाने बीजेपीचे शासन जे गोव्यामध्ये आहे त्यांच्याशी चर्चा करून वालपोईला जे घडलं असेल ते आम्हाला माहीत नाही, पण शिवाजी महाराजांचा पुतळा पुनर्स्थापित झाला पाहिजे. त्यांनी ते करणार नसतील तर जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घ्यावी, पण शिवाजी महाराजांचा पुतळा वालपोई गोवा इथे लागलाच पाहिजे. तिथेही भाजपचं सरकार आहे, इथेही भाजपचं सरकार आहे, तिथे पुतळा काढला जातो आणि ते पुतळ्याची उंची कमी केली जाते. हे फार काही महाराष्ट्राच्या हिताचं नाही. एकीकडे हे सगळं घडत असतानाच पुण्यामध्ये शासनाने चौकशी समिती नेमून जे जाहीर केलं की दादोजी कोंडदेव आणि शिवाजी महाराजांचा कुठलाही संबंध नाही, त्याच पुणे शहरामध्ये आता महानगरपालिकेच्या आवारात अनधिकृत रीतीने दादोजी कोंडदेव यांचा फोटो लावण्यात आलेला आहे. आम्ही पुतळा लावणारच असं काही जणांचं म्हणणं आहे. या महाराष्ट्रामध्ये सामाजिक तणाव निर्माण करायचा, सामाजिक अस्वस्थता निर्माण करायचा, संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या शासनाच्या मार्फत केला जातोय आणि तो महाराष्ट्राच्या हिताचा नाही असं आज सभागृहात मी बोलताना सांगितलं.